नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन टेक्नॉलॉजी. पुन्हा एकदा या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मध्ये एक भन्नाट बिझनेस आयडिया घेऊन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका ब्रँडेड कंपनी सोबत कशा पद्धतीने आपण बिझनेस पार्टनरशिप करून आपला व्यवसाय वाढवून आपण पैसे जनरेट करू शकतो, इनकम मोठा घेऊ शकतो, आपले दोन पिढ्या बसून खातील असा काय मित्रांनो हा पार्टनरशिपचा बिझनेस आहे. कशा पद्धतीने आपण करायचं आहे या संदर्भातील आपण माहिती पाहूया. मित्रांनो, पुढचं जे युग आहे ते धावतं युग आहे, बदलत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, सीएनजी सुद्धा काल भाव 3 रुपयाने वाढलेला आहे. सीएनजीचा सुद्धा रेट आता पेट्रोलच्या बरोबरीला यायला लागलेला आहे. पुढचं जे भविष्य आहे ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. जाणून आता आपण सर्व किंवा ओला सारख्या मोठ्या कंपनी सुद्धा गाड्यांची विक्रमी विक्री एका दिवसामध्ये झाली. तुम्ही याच्यावरून समजून घेऊ शकता की जगामध्ये सुद्धा मागणी आता इलेक्ट्रॉनिक व्हेकलची वाढलेली आहे. भारतामध्ये मात्र इलेक्ट्रॉनिक व्हेकलला मागणी तेवढी का नाही, कारण मित्रांनो त्यासाठी जी चार्जिंग स्टेशन किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते या ठिकाणी कमी प्रमाणात आहे, अजून तेवढी जागृती झालेली नाही. त्यामुळे या बाबींकडे अजून तरी सुद्धा भारताच्या नागरिकांचं दुर्लक्ष आहे. मात्र आता बघा, आता बिझनेस जो स्ट्रॅटेजीचा सर्वे आहे त्यानुसार असं म्हटलेलं आहे की आतापर्यंत 1800 ईव्ही स्टेशन सुरू झालेले आहेत 2021 आणि 2022 या सालामध्ये. 2026 पर्यंत 2 मिलियन ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू होऊ शकतात असा मित्रांनो दावा आहे. 2 मिलियन म्हणजे 20 लाख चार्जिंग स्टेशन. ज्यावेळेस 20 लाख चार्जिंग स्टेशन मित्रांनो ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस उडी घ्याल त्या स्पर्धेमध्ये, त्यावेळेस निश्चित आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट कमी होऊ शकतो. आता मात्र जर तुम्ही तयारी करून ठेवली आणि आता जर या उद्योगाकडे सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं, कारण तुम्ही पाहिलं असेल पारशी असेल मारुडी असतील ते अगोदर एखाद्या बिझनेसमध्ये येतील, बिझनेस येण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात आणि ज्यावेळेस सगळ्यांना तो बिझनेस माहीत होतो त्यावेळेस त्यांच्या अगोदर पाळ्यामुळे त्या ठिकाणी सर्व रुजलेले असतात, त्यामुळे त्या बिझनेसमध्ये ते जास्त वेळ टिकाव धरू शकतात आणि जास्त नफा कमवून जातात. एकंदरीत पाहता या सर्व बाबीवरून इलेक्ट्रॉनिक व्हेकलला मागणी वाढणार आहे आणि त्याचबरोबर चार्जिंग स्टेशन सुद्धा मागणी वाढणार आहे. आता आपल्या टाटा पॉवर कंपनी सोबत बिझनेस कसा आपण करायचा, खर्च किती लागणार आहे, कागदपत्र कोणती लागणार आहेत, आपला कसा करायचा या संदर्भातील आपण ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबून बेल चिन्हावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा. नवीन तुम्हाला असं बिझनेसच्या संदर्भातील आयडिया किंवा फ्री कोर्सेस, वर्क फ्रॉम होम यासारख्या महत्त्वाच्या कल्पना तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकतात मराठी माणसांना. मित्रांनो चला तर मग जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आणि अधिक माहिती आपण या ठिकाणी बघा. तुम्ही tatapower.com या ऑफिशियल वेबसाईट वरती टाटा कंपनीचे आलेले आहात. आता आपण बिझनेस आणि त्याचबरोबर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस त्याचे कोणते आहेत, त्याद्वारे ईव्ही चार्जिंग सोल्युशनचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो, अप्लाय करू शकतो या संदर्भात माहिती घेऊया. आणि शेवटी आपल्याला टोल फ्री क्रमांक कोणता आहे, कोणत्या मेलवरती या ठिकाणी आपण मेल पाठवू शकतो त्याची आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग या ठिकाणी बघा, बिझनेस आणि त्यानंतर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस या प्रकारामध्ये ईव्ही चार्जिंग सोल्युशन हा 2 नंबरलाच पर्याय, आपण त्यावरती क्लिक करूया आणि अधिक माहिती जाणून घेऊया आणि आपण फॉर्म फिलअप करूया. मग या ठिकाणी आता तो ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे, त्यामध्ये 4 प्रकारामध्ये त्यांनी ईव्ही चार्जिंग सोल्युशन ठेवलेलं आहे. म्हणजे फ्लीट ऑर्गनायझेशन, यामध्ये बघा तुम्ही या ठिकाणी चित्रही पाहू शकता, मोठ्या वोल्वो गाड्या आहेत, कार्स आहेत, या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन आपण हायवे रोडवरती उघडू शकतो. आता बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार प्रत्येक 100 किलोमीटरवरती DC म्हणजे जास्त पॉवरफुल म्हणजे फास्ट चार्जिंगचं स्टेशन उघडण्याचे त्यांचे रूल्स आहेत. 25 किलोमीटरवर AC चार्जिंग स्टेशन हवंच आहे. असे हायवे रोड्स जे आहेत, नॅशनल हायवे आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे हायवे आहेत, त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उघडण्यासंदर्भामध्ये काही रूल्स आहेत. नंतर ऑफिस आणि वर्क प्लेसेस, टाटा पॉवर कंपनीचे यांचे चार्जिंग स्टेशन आहेत, ते मोठे मोठे जे ऑफिस आहेत, कंपनी आहेत, त्या ठिकाणी जे त्यांचे कस्टमर असेल कंपन्यांचे, त्यांनी गाड्या लावल्यानंतर ते कामाला गेल्यानंतर त्यांच्या गाड्या चार्जिंग करण्याचं, 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील, ते चार्जिंग करण्यासाठी स्टेशन उघडण्यासंदर्भात सुद्धा त्यांचं प्रयोजन या ठिकाणी आहे. मॉल्स आणि हॉटेल्स, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये कुठे गेलात, मॉल्समध्ये खरेदी करायला गेलात, तर तेवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमचं चार्जिंग करायला गाडी तुम्ही टाकून जाऊन तुमचं खरेदी करून येऊ शकता, असं त्यांचं या ठिकाणी नियोजन आहे. आणि होम्स अँड हाऊसिंग सोसायटी, म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या एखाद्या सोसायटीमध्ये राहता, मोठ्या मोठ्या अपार्टमेंट्समध्ये ज्यावेळेस असता फ्लॅटमध्ये, त्यावेळेस खाली तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी काम करून येतात, त्यावेळेस तुमचं गाडीची चार्जिंग होण्यासाठी चार्जिंग स्टेशन उघडण्यासंदर्भामध्ये त्यांची योजना आहे. असे 4 प्रकारे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्ही कुठे या ठिकाणी
चार म्हणजे तुमची जर मोठ्या सोसायटीमध्ये जर तुम्ही राहत असाल ना, तुम्हाला वाटत असेल की इलेक्ट्रॉनिक व्हेकलची या ठिकाणी संख्या वाढते आणि आपण एक चार्जिंग स्टेशन सुरू करायला हवं, तर तुम्ही कमर्शियल या ठिकाणी कमिशन म्हणून म्हणजे प्रत्येक युनिट मागे 2 ते 3 रुपये कमिशन म्हणून तुम्ही चार्जिंग स्टेशन ओढू शकता. पर युनिट प्रमाणे तुम्हाला कमिशन तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी मित्रांनो उधारीचा धंदा नाही, कंटिन्यू पॅसिव्ह इन्कम तुम्हाला जनरेट होऊ शकतो. यासाठी भांडवली तुम्हाला सांगितलेलं आहे साधारणतः कमीत कमी 15 लाख रुपये, जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी भांडवल गुंतवणूक करावं लागणार आहे. आता फ्लीट ऑर्गनायझेशन मध्ये बघा, तुम्हाला या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा याची आपण माहिती घेऊया. क्लिक हेअरवर या ठिकाणी आपण क्लिक करूया. बघा फॉर्म भरताना तुम्हाला सुरुवातीला माहिती काय काय द्यायची आहे. तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुमचं नाव, तुमची कंपनी, फोन, तुमचा फोन नंबर, ईमेल ऍड्रेस, डिपार्टमेंट कोणतं आहे ते या ठिकाणी बघा. तुमचं डिपार्टमेंट बिलिंग सपोर्ट, बिझनेस डेव्हलपमेंट, कस्टमर केअर सपोर्ट, एन्व्हायरमेंट, ह्युमन रिसोर्स, तुम्ही या ठिकाणी कोणते तुमचं जे डिपार्टमेंटमध्ये आहात तुम्ही याची माहिती देऊ शकता. कमेंटमध्ये तुम्ही सर्व माहिती टाकू शकता आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही सबमिट करायचा. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. त्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे बघा ज्यावेळेस आपण ईव्ही चार्जिंग सोल्युशन या ठिकाणी जातो, सगळ्यात खाली आपल्याला टोल फ्री क्रमांक महत्वाचा आहे. बघा आता टाटाचा ऍप्लिकेशन सुद्धा आलेला आहे की म्हणजे वा त्या ऍप्लिकेशनद्वारे आपल्याला किती या ठिकाणी चार्जिंग स्टेशन आहेत, त्याचबरोबर किती गाड्या आहेत त्या ठिकाणी, गाड्यांचं चार्जिंग चालू आहे, स्लॉट बुकिंग आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवरती गाडीत बसून करू शकतो, घरातून सुद्धा करू शकतो. या संदर्भात सुद्धा आधुनिक टेक्नॉलॉजी टाटा पॉवरने आणलेली आहे. गुगल प्लेवर तुम्हाला त्यांचं ऍप्लिकेशन मिळून जाऊ शकतं टाटा पॉवर म्हणून ईव्ही चार्जिंग. अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन आहे, त्याद्वारे तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. मित्रांनो एकंदरीत पाहता टाटा पॉवरने यामध्ये उडी घेतलेली आहे, कारण टाटाने सीएनजीच्या गाड्या न काढता डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक व्हेकलवर जोर दिलेला आहे आणि त्यामध्ये उडी घेऊन आधुनिक जनरेशनसाठी किंवा आधुनिक जे आपण म्हणतो की बदल हवा असतो त्या पद्धतीनं त्याने पर्यावरण पूरक अशा ईव्ही व्हेकल्स काढलेले आहेत. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोठे कोठे या ठिकाणी टोल फ्री क्रमांकावर जाऊ शकता, माहिती घेऊ शकता. या ठिकाणी बघा कॉन्टॅक्ट म्हणून आहे, कॉन्टॅक्ट वर तुम्ही गेल्यानंतर आपल्याला मेल आयडी कॉन्टॅक्ट वर जाऊन कस्टमर केअर म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे. टोल फ्री क्रमांक आहे, तुम्ही डायल करून सर्व काही माहिती घेऊ शकता, ऑथेंटिक माहिती. खाली मेल आयडी पण दिलेला आहे बघा 1800-209-5161 हा टोल फ्री क्रमांक आहे आणि कस्टमर केअर @tatapower.com या ठिकाणी सुद्धा तुम्ही मेल करून माहिती घेऊ शकता. तुम्हाला या माहितीद्वारे नक्कीच आत्मविश्वास आला असेल की तुम्ही अप्लाय कशा पद्धतीने करू शकता, कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, नेमकी टाटा पॉवरची कोणती योजना आहे. मित्रांनो आता आपण पुढची माहिती पाहूया. तर मित्रांनो या बिझनेससाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागू शकतात बघा. आधार कार्ड लागेल, तुमचं पॅन कार्ड लागेल, इलेक्ट्रिसिटी बिल लागेल, त्यानंतर तुमचा ऍड्रेस प्रूफ लागेल, त्यानंतर तुम्ही जर ती जागा भाड्याने घेणार असाल तर त्याचा भाडे करार लागणार आहे, या ठिकाणी ऍग्रीमेंट लागणार आहे, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे स्थानिक जी काही या ठिकाणी प्रशासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा नगरपालिका महानगरपालिका, त्यांची NOC लागणार आहे. आता यासाठी नेमकं भांडवल किती गुंतवावं लागणार आहे, तर डिपॉझिट तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो इन्फ्रास्ट्रक्चर सगळं जे उभा करायचा आहे, जर तुमचा हायवे रोडला जर तुम्हाला हा जर प्लॅन टाकायचा असेल, ईव्ही चार्जिंग स्टेशन जर सुरू करायचं असेल, तर तुम्हाला टॉयलेट वॉशरूम पासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागणार आहे, बनवाव्या लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला साधारणतः 12 ते 15 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. आता तुम्ही किती या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहात, AC आणि DC मध्ये या ठिकाणी त्या लाईटच्या फोर्सवर, म्हणजे फास्ट चार्जिंग स्टेशन जे आहे ते DC आहे आणि या ठिकाणी कमी म्हणजे जास्त वेळेमध्ये चार्जिंग होतं त्याला AC या ठिकाणी प्रकारामध्ये मोडलेलं आहे. तर या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला कोणतं नेमकं चार्जिंग स्टेशन हवं आहे, किती या ठिकाणी व्होल्टेजचं हवं आहे, गन पॉईंट किती असणार आहे तुमचे, याच्यावरती तुमचं सर्व भांडवलाची गुंतवणूक असणार आहे. एकंदरीत पाहता तुम्हाला कमीत कमी 15 लाख रुपये तर जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत
हा बिझनेस सर्व सुरू करण्यासाठी खर्च येऊ शकतो. मित्रांनो, नक्की ज्याला भविष्यामध्ये संधी आहे त्यामुळे ही संधी सोडू नका. यामध्ये बऱ्याचशा कंपन्या उतरलेल्या आहेत, टाटा पॉवर आहे, चार्ज झोन आहे, यासारख्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला प्रत्येक युनिट मागे 2 ते 3 रुपये हा तुम्हाला याच्यामध्ये कमिशन असणार आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये तुमचे किती युनिट या ठिकाणी जळाले आणि किती गाड्या तुम्ही या ठिकाणी चार्जिंग केलं त्यावर तुमचा प्रॉफिट अवलंबून असणार आहे. त्यामुळे जास्त कस्टमर तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही अगोदर सुरुवातीला ज्यावेळेस तुमची कस्टमर सोबत रिलेशन सुरू कराल, संबंध ठेवाल, चांगल्या पद्धतीने सर्व्हिस द्याल, त्यावर तुमचा बिझनेस हा या ठिकाणी ग्रोथ करणार आहे. एकंदरीत पाहता मित्रांनो, हा बिझनेस चांगला आहे, त्यामुळे यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये उतरू शकता. मित्रांनो, असेच भन्नाट नवनवीन असे बिझनेसच्या कल्पना, वर्क फ्रॉम होमच्या आयडिया आपण या चॅनलद्वारे घेऊन येत असतो. त्यामुळे या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, बेलचिन्ह दाबा, तुम्हाला नियमितपणे अशा नवीन काय आयडियाची नोटिफिकेशन येत राहील. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओचं नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत